महाराष्ट्रातील पारंपरिक मोदक कसे बनतात ते आज आपण बघणार आहोत गणपती आले की आवर्जून सगळ्यांच्या घरी अशा प्रकारे मोदक बनवले जातात आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरी आवडणारा पदार्थ म्हणजे हा हाँ मोदक आहे हा खूप पूर्वीच्या काळापासून बनवला जातो चला तर बघूयात हे पारंपरिक मोदक कसे बनतात ते इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ते घट्ट असं मळून घेतलं यामुळे काय होतं आपले मोदक खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात आता यामध्ये त्यातील सारण भरण्यासाठी इथे मी घेतले सुकं खोबरं एक वाटी आणि साखर एक वाटी हे दोन्ही पण मी मस्त मिक्स करून घेतले आहे आता मी जो घट्ट असा गव्हाच्या पिठाचा गोळा करून घेतला होता त्याचा मी एक छोटा गोळा केला आहे आणि या गोळ्याला एका वाटीसारखा आकार देते ज्यामुळे ते सारण त्यात आपल्याला भरता येईल सारण भरताना सारण भरपूर भरायचं त्यामुळे खायला मोदक हे चविष्ट लागतात सारण भरून झाल्यावर सगळ्या बाजूने त्याला दाबून घ्यायचं व सगळ्या बाजूने त्याचे जे साईडचा भाग आहे तो वरती करायचा आणि त्याला मिक्स करायचं यामुळे काय होतं असा वरती एक गोल आकार येतो भाग आपण थोडासा हलक्याशा हाताने दाबून घ्यायचा यामुळे मोदक तळताना फुग फुटत नाही आणि खायलाही एकदम चविष्ट व चवदार लागतो मी अशाच प्रकारे सगळे मोदक तयार करून घेत आहे मोदक छान क्रिप्सी होण्यासाठी पीठ हे घट्ट भिजून घ्यायचे आहे यामुळे आपला मोदक मस्त क्रिप्सी आणि खायलाही चवदार लागतो हे बघा मी सगळ्या पद्धती या अशा पद्धतीने सगळे मोदक इथे तयार करून घेत आहेत आणि हे तयार झालेले मोदक तुम्ही इथे बघू शकता मी सगळे मोदक तयार करून घेतले आहेत आता हे मोदक तळण्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवली आहे या कढाईमध्ये मी तेल घालत आहे तेल चांगले तापले की त्यामध्ये मोदक टाकते तेल हे चांगलं तापू द्यायचं त्यामुळे मोदक पटापट तळतात व छानही होतात मोदकाला छान असा रंग येईपर्यंत आपण त्याला तळायचं आहे मोदक तळताना मिडीयम गॅसवर तळायचं आहे खूप फास्ट गॅस ठेवला तर मोदक करपतात हे बघा असे सोनारे रंग येईपर्यंत मोदक छानपैकी तळून घ्यायचे यामुळे काय होतं मोदक खायला एकदम चविष्ट लागतात एकदम कमी गॅसवर सुद्धा मोदक तळायचे नाही इथे आपले मोदक तयार झाले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील हे मोदक करून बघा तुम्हाला आवडतात की नाही हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा बघा इथे खरपूस असे तळलेले आपले मोदक मस्त दिसत आहेत खायलाही एकदम चविष्ट व झटपट होणारे दहा मिनिटात तयार होणारे हे मोदक आहेत